यांची धर्मपत्नी आणि 400 वर्षापासून महाराष्ट्रातील जनतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराज यांची आई होय। अभिमान वाटतो मला माझ्या शुभाचा। शुभासारख्या पुत्राला जन्म देऊन माझी कूस धन्य झाली। हजारो मावळ्यांच्या घामाच्या आणि रक्ताच्या सिंचनाने पावन झालेल्या माझ्या शुभाने त्याच्या अखंड परिश्रमाने, बुद्धी चातुर्याने आणि स्वराज्याबद्दलच्या प्रेमाने निर्माण केलेल्या स्वराज्याचे आज झालेले सामाजिक आणि नैतिक अधपतन पाहून पुन्हा एकदा तुमच्या भेटीला यावंस वाटलं। आज माझ्या स्वराज्यामध्ये लेकी बाई सुरक्षित नाही। ते स्वराज्य ज्या स्वराज्यामध्ये पर स्त्री, मग ती शत्रूची का असेना? तिला माते सम्मान मानून माझ्या शुभाने तिचा मान सम्मान केला। आज त्या स्वराज्यामध्ये दिवसा ढवळ्या लेकी बाईंच्या अब्रूचे धिंदवडे निघतात, पण कोणतीच न्याय व्यवस्था त्यांना लवकर न्याय देऊ शकत नाही। ही किती मोठी शोकांतिका! 400 वर्षापूर्वी सतीच्या प्रथेला कडाडून विरोध केला त्यावेळच्या कर्मठ लोकांना मी ठामपणे सांगितलं, मी आजपासून माझ्या स्वराज्यातील एकही लेक सती जाऊ देणार नाही। आणि तुम्ही 21व्या शतकातील विज्ञानवादी लोक, तुम्ही काय करता रे? गर्भा स्त्री आहे हे समजतात तुम्ही त्या स्त्री भ्रूणाचे हत्या करता, कुठं फेडाल हे पाप? आजकालच्या जिजाऊ मोबाईल, फॅशन, फेसबुक, व्हॉट्सअप आणि टीव्ही सिरियल्स मध्ये दंग आहेत। आणि आजकालच्या शुभा दिसतोय बापाच्या जीवावर आईश करताना दाढी मिशा वाळवून कपाळावर अर्ध कोरटिळा लावून गुटखा खाऊन थुंकताना कट्ट्या कट्ट्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्या पोरी बाळींची छेड काढताना दिसतो, अनेक व्यसनांना बळी पडताना, स्वतःच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन सोडताना। म्हणून मातांनो, तुमच्यातील जी झोपलेली जिजाऊला जाग करण्याची वेळ आली आहे। आजच्या तरुणांची दयनीय अवस्था पाहून मला असं वाटतं की खरंच माझ्या शुभाशिवाय हा अख्खा महाराष्ट्र आज ओस पडलाय। पण मातांनो, एवढ्या सहजासहजी नाही घडला माझा शिवबा। पोटात वाढणाऱ्या अंकुराला मी एखाद्या धगधगणाऱ्या निखाऱ्याप्रमाणे वाढवलंय। माझ्या प्रयत्नांची आणि संस्कारांची फुंकर मी अखंड त्यावर मारत राहिले आणि एक दिवस त्याने असे ज्वालामुखीचे रूप धारण केले की मुठभर मावळे हाताशे घेऊन रयतेचे स्वराज्य स्थापन केले। मातांनो, मी स्वप्न पाहिलं होतं ते फक्त रयतेच्या स्वराज्याचे आणि ते स्वप्न माझ्या शिवबाने साकार केले। मातांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमची लेकर शुभा व्हावी तर प्रथम तुम्हाला जिजाऊ व्हावं लागल। कारण तुमच्या लेकरांचा उद्धार फक्त तुम्हीच करू शकतात आणि तुम्हीच तुमच्या लेकरांचे पहिले गुरु आहात। तुकोबा राय म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। असे रसाळ फळे जर निर्माण करायचे असतील तर तुमच्या स्वतःला बदलाव लागेल। एवढं बोलून माझे स्वागत संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे स्वागत आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हो, आमचं चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आवर्जून सबस्क्राईब करा। धन्यवाद। Oh,
महाराष्ट्रातील जनतेच्या हृदय सिंहासनावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराज यांची आई होय। अभिमान वाटतो मला माझ्या शिवबाचा। शिवबासारख्या पुत्राला जन्म देऊन माझी खूप धन्य झाली। हजारो मावांच्या घामाच्या आणि रक्ताच्या सिंचनाने पावन झालेल्या माझ्या शिवाने तिचा अखंड परिश्रमाने बुद्धी चातुर्याने आणि स्वराज्याबद्दलच्या प्रेमाने निर्माण केलेल्या स्वराज्याचे आज झालेले सामाजिक आणि नैतिक अधपतन